नाही हरकत नाही ना. आता शेवटी ते मोठे नेते आहेत, त्यांना आम्ही बच्चा वाटणार नाही. मी बच्चा आहेच, कारण शेवटी ते माझे काका आहेत. पण आपण म्हणतो ना, लहान मुलं मनाली फार स्वच्छ असतात. मी बच्चा आहे म्हणजे मनाली फार स्वच्छ आहे असं मला खरं तर म्हणावं लागेल, कारण का लोकांचे प्रश्न मी तिथं मांडत आहेत. पण आपण जेव्हा आमच्याबद्दल म्हणजे जे काही युवा आमदार आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही बच्चा आहात, आणि जेव्हा आदरणीय पवार साहेबांबद्दल तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही म्हणता त्यांचं वय झालेलं आहे. मग उद्या काही वर्षानंतर, 3-4 वर्षानंतर मोदी साहेबांना तुम्ही प्रश्न करणार आहात का की आता तुम्ही 80 वर्षाचे झाले आहात तर तुम्ही राजकारणातून बाहेर निघा, एवढी हिंमत आहे का आपली? तर तुम्ही एका बाजूला काही आपल्या नेत्यांबद्दल बोलता आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या नेत्यांबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही का? त्यामुळे वय हा विषय नसतो. तर उद्या कधी ना कधी तुम्हाला मोदी साहेबांना सुद्धा वयाचा प्रश्न करावा लागेल. विषय एवढाच आहे की हिंमत आहे का आणि तुम्ही बोलणार आहात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.